नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. भरपूर शेतकरी बंधूंनी कमेंट केल्या की ऑस्ट्रेलियन रेड नेपियरला ह्यावर्षी खूप काटे आले आहेत, तिथून मग आम्ही असे काटे कधीच बघितले नाही. तर हे सगळं कशामुळे झालं आहे आणि आमचं जे रेड नेपियर आहे त्याच्यावरती काय परिणाम झालेला आहे उन्हाळ्याचं, हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर अजून तृप्ती फार्मर हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा आमचा रेड नेपियरचा प्लॉट आहे. महाराष्ट्रात सगळीकडेच पावसाचं प्रमाण गेल्या वर्षी अजिबात झालाच नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि तसंच आत्ता जो उन्हाळा चालू आहे या उन्हाळ्यामध्ये एकदम कडक ऊन जे आहे ते पडलेलं आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन रेड नेपियरला अतिशय जास्त काटे आलेले आहेत. म्हणजे जसं मी नेपियरची लागवड केलेली आहे तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी रेड नेपियरला एवढे काटे कधीच बघितलेले नव्हते. तर कमेंट पण भरपूर येत होत्या की ताई इतके काटे आलेले आहेत की अक्षरशः आम्हाला तोडूशी पण वाटत नाही आहे, सगळी भुरी भुरी अंगावरती होती आहे, तर असं कशामुळे झालं आहे. तर शेतकरी बंधूंनो, सध्या जो उन्हाळा पडलेला आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि वातावरणातला उष्णता भरपूर वाढलेला आहे, टेम्परेचर पण खूप जास्त आहे नेहमीपेक्षा, तर त्यामुळे ऑस्ट्रेलियन रेड नेपियरला भरपूर प्रमाणात काटे आलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही हा आमचा ऑस्ट्रेलियन रेड नेपियरचा प्लॉट बघू शकता. हे पायाचे खालचे पानं संपूर्णपणे वाळलेले आहेत कारण पाणी अजिबात नाहीच आहे. तुम्ही तर खाली जमीन जर बघितली तर पूर्ण त्याला भेगा पडलेला आहे, हे बघा पाण्याअभावी. तर त्यामुळे पाणी कमी असल्यामुळे वातावरणामध्ये वाढलेली उष्णता, त्यामुळे रेड नेपियरला खूप जास्त प्रमाणात काटे आलेले आहेत. हे पहा काही काही ठिकाणी, आता उंचावर तुम्हाला दाखवता येणार नाही, तुम्हाला वाढलेलं जे नेपियर आहे त्याचे शेंडे देखील या ठिकाणी पूर्णपणे वाळलेले आहेत. हे पहा, तर याला काटे तर आहेतच परंतु याचा एक चांगला बेनिफिट असा आहे की हे जनावरांना चालू झाल्यानंतर दूध आणि फॅट डिग्रीमध्ये कमालीची वाढ झालेली आपल्याला जाणवते. फक्त याचं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑस्ट्रेलियन रेड नेपियर हे दूध फॅट डिग्रीसाठी अतिशय चांगलं आहे परंतु त्याला काटे जे आहेत ते भरपूर प्रमाणात येतात. आता म्हणजे मी पण सध्या यावर्षी आवाक झालेली आहे कारण इथून मागे जसं की मी नेपियरची लागवड जवळजवळ 2-3 वर्ष झालं केलेली आहे, तर तेव्हापासून तर आत्तापर्यंत नेपियरला एवढे काटे मी कधीच बघितलेले नव्हते. तर कारण टेम्परेचरच ह्यावर्षी इतर उन्हाळ्यापेक्षा भरपूर प्रमाणामध्ये जास्त आहे आणि त्यातले त्यात गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे त्याला अजूनच काटे जास्त आलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, याला जसं पाणी भेटेल तसं आम्ही पाणी भरलेलं होतं, तर त्यामुळे बेटडं जे आहेत ती चांगली प्रकारे फुटलेली आहे, फुटवा चांगला झालेला आहे आणि गवत जे आहे ते एकदम मस्त दिसत आहे परंतु त्याला काट्याचं प्रमाण भरपूर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, हे बघा हे एकदम हिरवं आहे. सहसा इतर वातावरणामध्ये हे एवढं खास दिसत नाही परंतु उन्हाळ्यामध्ये हिरव्याला सुद्धा एकदम असे काटे दिसत आहेत. हे बघा, तर हे वातावरणात झालेल्या बदलामुळे, उष्णतेमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतका म्हणजे कडक उन्हाळा असून पण या ठिकाणी त्याची मर झालेली नाही आहे. म्हणजे गिन्नी जे आहे हे मरत नाही, ते आहे असं वाळतं किंवा मग अजून थोडंसं कोमेजल्यासारखं होतं, काटे जास्त येतात परंतु त्याला मर अजिबात नाही. शेतकरी बंधूंनो, सांगण्याचा उद्देश एवढाच की ऑस्ट्रेलियन रेड नेपियर जे आहे ते फॅट डिग्री आणि दुधासाठी तर अतिशय चांगलं आहेच, तर त्यामुळे पण त्याला काटे भरपूर आहेत आणि जर तुम्हाला त्याचं देणं जर पाहिजे असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे, पण ते तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती लावा कारण त्याला काटे भरपूर प्रमाणात आहे. हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आली आहे, ह्यावर्षी तर त्याला भरपूर जास्त काटे आलेले आहेत कारण शेतकरी बंधूंना ते बेड गिन्नी जे आहे ते तोडता तोडता त्यांची नाके नाव आलेली आहे. मी आमच्यावरूनच सांगते की कारण ह्या गिन्नीला पण इतके काटे आलेले आहेत की तुम्हाला इतके काटे कधीच नव्हते. तर जर तुम्हाला दूध फॅट डिग्रीसाठी जर लावायचं असेल तर तुम्ही ऑस्ट्रेलियन रेड नेपियरचं बेणं लावू शकता, त्याचं बेणं जे आहे ते तुम्हाला अवेलेबल आपल्याकडे होऊन जाईल. आणि जर तुम्हाला काटे अजिबातच नको असेल तर आपल्याकडे 4G बुलेट सुपर नेपियर हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. तर याला कुठल्याही वातावरणामध्ये अजिबात काटे येत नाहीत, एकदम छान 12 महिने चांगलं असतं आणि त्याचबरोबर पाणी जरी कमी पडलं तर हे गिन्नी जे आहे ते अजिबात जळत नाही. हे पहा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तसंच आपण अंतरावरती जर लावलं जास्त तर फुटवा पण चांगलं करतं. रेड नेपियरचा फुटवा पण तुम्ही इथं बघू शकता. हे पहा याचं काही ठिकाणी मर झालेली होती तर मध्ये मला सांगमोड करायला वेळ नाही मिळाला. हे पहा
आपण सांगमोड नाही केली ते एक चांगलं झालं, कारण फुटवा एकदम छान झालेला आहे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला जर ऑस्ट्रेलियन रेडने पेरचं बेनर जर पाहिजे असेल तर ते आपल्याकडे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तसंच तुम्हाला 4G बुलेट सुपरने पेरचं बेनर देखील आपल्याकडे मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.